आपल्याचं झाड काढणं माझं ग्रीन शिर्डी आणि ग्रीन शिर्डीचे पण सहभाग आहे. त्यांनी इथं मग स्वच्छता ठेवली, आपण पण येणार जाणार मंडळींनी याच्या सहभाग नोंदवा. आपल्याला काही जर वाटलं बाबा इथं खराब वस्तू पडलेले आहे काही किंवा अशी काठी वगैरे उतरलेली तर आपण स्वतः होऊन ते काम स्वच्छ करण्याचं एक पॉईंट आपलं सर्वांनी आपलं सगळं सर्वांचा हे हक्क ते बजावायला पाहिजे. क्लीन अँड नीट शिर्डी ठेवायला पाहिजे. क्लीन शिर्डी ठेवण्याचं आपलं उद्दिष्ट सर्वांचं आहे, त्याच्यात आपला सहभाग पाहिजे. सर्वांचा सहभाग पाहिजे. क्लीन आणि क्लीन शिर्डीच्या वतीनं शिर्डी शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा हा रस्ता ज्याला आम्ही सर्व नीम रोड असं संबोधतो. या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा नीम वृक्षाची अतिशय चांगली लागवड केलेली आहे आणि अतिशय चांगलं संगोपन या परिसरातील नागरिक देखील वारंवार करतात. कुठल्याही झाडाला जर काही समस्या आली जशी आज या ठिकाणी या झाडाला एक काट्याचं जे बाभळीचं झाड आहे त्याच्याने भेडलं होतं आणि कथेचं त्यामुळं त्या झाडाला इजा पोहोचण्याचा संभव होता आणि म्हणून आज या ठिकाणी त्या झाडाचा त्या बाभळीचं कापून त्या झाडाला एक मुक्त श्वास घेण्याला या ठिकाणी मदत करण्यात आली. यात आम्ही गोपीनाथ भाऊंना फक्त सांगितलं की तुमची कुरडं पाहिजे. अतिशय उत्स्फूर्तपणे ते स्वतःही आले आणि त्यांना किंवा या ठिकाणी उपस्थित सर्वांना वाटलं की बा आपणही हे काम केलं पाहिजे. फक्त याच्यातून एकच उद्देश ही वैयक्तिक पुन्हा एकाची जबाबदारी सुरू करू. आपण सर्वांनी मिळून त्याच्यात काम केलं पाहिजे आणि याकरता पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की वृक्ष आपली एक संपत्ती आणि ती संपत्ती सगळ्यांनी जपण्याचं काम करावं. ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्वच उपक्रम हे अतिशय स्तुत्य असतात. जे कोणी काही करत नाही ते करण्याचं काम या ठिकाणी या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं. खरं तर झाड वाचवणं, झाड जगवणं, शिर्डीची स्वच्छता, रोडची स्वच्छता राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज हे जबाबदारीचं काम त्या ठिकाणी आपण सर्वजण मिळून करतात. आज खरं तर माझे मित्र विजूनी त्याला फक्त फोन केला की यार कुराण पाहिजे म्हणतो म्हणजे दोनच मिनटामध्ये स्वतःचं दुकान बंद केलं आणि आलो. या ठिकाणी पंडितराव रस्ते उभे होते, त्यांनी बघितलं तेही स्वतः या ठिकाणी आले आणि ते म्हणे अहो तुम्ही कशाला आले, मीच बारा दिवस घरी करणार होते. म्हटलं का बरं तुमच्या लक्षात नाही आलं, त्यांनी माझ्या लक्षात आलं म्हणे पण आज करू उद्या करू करता करता आज बरं आलं माझ्याच उपस्थित झालं म्हणजे त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद वाटला. खरं तर या ठिकाणी ज्येष्ठ लोक या ठिकाणी बसायचे, या ठिकाणी सगळेच लोक बसत असतात आणि या बाकड बसून ते झाड आहे ते काही ना विचित्र प्रकार ते बाबळीचं दिसायचं आणि त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं समोरचं देखील. तर आज ते निघाल्यामुळं त्या ठिकाणी झाड तर वाचलंच आहे परंतु त्याचबरोबर नागरिकांना बसण्यासाठी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं जागा उपलब्ध झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि म्हणे भाई तुम्ही या उपक्रमामध्ये या मदतीमध्ये आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल आग्रह व्यक्त करतो. आणि खरं तर या झाडाचा फोटो पाहिजे पाहतवणारा एक व्यक्ती म्हणजे तो म्हणजे संजय मोनिया. तो या रोडनी रोज जायचा आणि रोज त्याच्या झाडात त्याच्या डोळ्यामध्ये ते झाड खटकायचं परंतु काही साधन उपलब्ध नसल्यामुळं ते तसंच राहून जायचं. परंतु आज या ठिकाणी ते झाड काढण्याचा योग आला. अशीच भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये जर निर्माण झाली तर मला असं वाटतं की जसं आपण एक स्वप्न ठरवलं होतं की जगातील सर्वात स्वच्छ शिर्डी, जगातील सगळ्यात स्वच्छ शहर कुठलं तर ते शिर्डी शहर, तर तेही स्वप्न आपलं पूर्ण झालं आहे. आणि आता पुढचं स्वप्न मला असं वाटतं की शिर्डीमध्ये आपण असं स्वप्नवर अशी बघायला पाहिजे की सगळ्यात ग्रीन शहर कुठलं किंवा सर्वात झाडं कुठल्या शहरामध्ये तर माझ्या शिर्डी शहरामध्ये अशा प्रकारचं स्वप्नवर अशी बघावं. आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने आपण सर्वजण मिळून वाटचाल करूया. धन्यवाद.